आज आपण मस्त बघा, पाऊस चालू आहे, वातावरण एकदम फ्रेश आहे, पण घरातून बाहेर निघालेलो आहोत आणि मस्तपैकी नजरा पाहू शकता तुम्ही, पूर्ण सगळं फॉगी आहे, डोंगर पूर्ण धुक्यांनी झाकून गेलेलं आहे आणि एक पाऊस सुद्धा असं मस्त पडतोय, त्यामुळे असं छान वाटतंय निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्त फिरायला. सो आपण पाहूया दादा, मस्त मी तुम्हाला दाखवते, जसं जसं मी पुढे जाईल तसं तसं तुम्हाला रोड आणि व्ह्यूज निसर्ग सगळं दाखवेल मी तुम्हाला, तुम्ही एन्जॉय करा. चला केवढा रस्ता खराब आहे तुम्ही पाहू शकता, आता एकदम सगळे खड्डे खड्डे आणि खड्ड्यांमध्ये पाणी साठलेले, त्यामुळे अंदाजसुद्धा येत नाही आहे की केवढा मोठा खड्डा असेल तो, त्यामुळे ना आपल्याला गाडीसुद्धा फार स्लो चालवावी लागते या रोडला. हा आज आपण मस्तपैकी निघालेलो आहोत फिरायला आणि पाऊस पण चालू आहे, त्याच्यामुळे बराच वेळ आपल्याला प्रवासामध्येच गेलेला आहे. आता आपण जवळजवळ तामिणी घाटाच्या अलीकडे पोहोचलेलो आहोत, इथून तामिणी घाट सुरू होतो आणि तामिणी घाटामध्ये स्टार्टिंगलाच मला एवढं छान मस्त व्ह्यू दिसला ना की मला असं वाटलं हे तुम्हालाही सुद्धा दाखवलं पाहिजे आणि त्यासाठी मी इथे थांबलेली आहे. हे बघा, ह्या साईडला जर पाहिलं ना आपण एवढ्याशा याच्यामध्ये तुम्हाला किती फरक दिसतोय बघा, वातावरणाचा जो निसर्गाची किमया म्हणतो ना ती यालाच म्हणतात. या साईडला जर पाहिलं तर पावसाचं अजिबात वातावरण नाही, पूर्ण फ्रेश असं आहे आणि तेच ह्या साईडला बघितलं उजव्या बाजूला तर पूर्ण डोंगरामध्ये ढग खाली उतरलेले आहेत आणि पावसाचं एकदम फॉग पूर्ण जमा झालेले आहे. या साईडला पूर्ण डोंगरावरती धुके ढग जे आहेत खाली आलेले आहेत आणि पूर्ण फॉगी असं क्लायमेट झालेलं आहे आणि खूप असं मस्त वाटतं. या साईडला अजिबातच ढग नाही आहेत, पूर्ण उघडलेलं आहे, एकदम क्लिअर दिसतंय सगळं आपल्याला. म्हणजे बघा दोन जवळजवळच्या ठिकाणांमध्ये किती डिफरन्स आहे. घाट आहे ना फ्रेंड्स, हा तामिणी आणि मुळशी डॅम या दोन्हींच्या मध्ये असा आहे आणि इथे आपण जर पाहायला गेलो ना तर सह्याद्रीच्या एवढ्या पर्वतरांगा आहेत ना, त्यातून मस्त त्या डोंगराच्या पोटातून असे छान धबधबे वाहतात ना, ते आपल्याला दृश्य पाहून असं मनाला एकदम प्रसन्न असं वाटतं. तो तामिणी घाट आज आपल्याला पूर्ण हिरवागार असा दिसतोय, जो नेहमी इतर वेळेला आपण ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला पूर्ण वृक्ष असं फक्त डोंगर पाहायला मिळतो, पण हेच जर आपण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आलो ना तर आपल्याला सगळीकडे जसं काही निसर्ग त्या डोंगराने ना पूर्ण हिरवीगार अशी चादर पांघरलेली आहे असं आपल्याला निसर्ग दिसतो. हे पहा, आता मी जिथे उभी आहे ना तिथे एक छोटासा ओढासुद्धा आहे जो डोंगरातून वरून आलेला आहे आणि पाण्याचं प्रमाण आता पाऊस थांबल्यामुळे थोडंसं कमी आहे. थंड वाटतंय ना पायाला एकदम, तो अनुभव असा काहीतरी गार असं एकदम स्पर्श करून जात ना आपल्या अलगद मला खूप छान वाटतं.
असं वाटतं पाण्यामध्ये बसून राहावं. आवाज कसला पाणी पाय घसरू शकतात. दगड भाग शेवळ आलेला आहे दगडावरती. निसर्ग झालेला आहे पूर्ण जो दगडांचा भाग आहे त्यामुळे उतरायचं खाली. आणखी एक धबधबा. खूप वरून हा धबधबा आलेला आहे आणि खूप मोठा धबधबा आहे हा. एवढे छान वॉटरफॉल आपल्याला फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्येच बघायला भेटू शकतात. आणि किती पाणीसुद्धा किती प्रेशरने वाढते कारण की पाऊस कंटिन्यू चालू आहे इकडे, त्याच्यामुळे पाणीसुद्धा फार फोर्सने वाढतं आहे. तिकडे बघा, तिकडे जो तिकडे पाहू शकता तुम्ही एकदम फेसाळलेलं पाणी आहे. आता आपण या धबधब्यामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता त्या पाण्यामध्ये जाऊयात. पाण्यामध्ये खूप आतमध्ये नाही जाणार आहे आपण, पण ॲटलिस्ट पाण्यामध्ये तरी जाणार आहोत. Come on.
पानी थोड़ा वाढलेला आहे आणि खूप भारी पाऊस झाल्यामुळे ना तिथं धबधब्याला जास्तीचा जोर आलेला आहे। आपण थोडं वरती जाऊन पाहूया। एकदम चिमुरडा धबधबा, बेबी धबधबा आहे, बेबी धबधबा, बेबी वॉटरफॉल फॉर बेबीज। माझ्यासाठी मी असं सांगते, बेबीसाठी नाही आहे हा। पहा, एकदम दोन टप्प्यामध्ये, आधी छोटासा आहे आणि परत नंतर खाली, असं दोन टप्प्यामध्ये हा धबधबा वाहतो। आणि एवढा छोटासा धबधबा खाली सुद्धा एवढं प्रेशरने पाणी आहे, पाऊस भरपूर आहे, त्याच्यामुळे पाणी सुद्धा भरपूर आहे। आणि धबधबा एकदम असं मस्त आहे, एकदम छान वाटतंय मला, किती छान वाटतं। आणि हाच तो आनंद पावसाळ्यामध्ये पावसात भिजण्याचा, आणि हा आनंद फक्त आपल्याला तामिणी घाटातच मिळू शकतो। आता आपण थांबलेलो आहोत तामिणी घाट, तामिणी घाटामध्ये जवळ असलेल्या मुळशी डॅम इथे। मुळशी डॅमचं पाणी पाहू शकतो तुम्ही, एवढं भरलेलं आहे पूर्ण, म्हणजे पेक्षा तरी जास्त भरलेलं आहे। यावर्षी भरपूर पाऊस आहे, त्याच्यामुळे डॅमला पाणी पण भरपूर आहे।